इचलकरंजी नगरपालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांवर अतिक्रमण झाले, या प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी नगरपालिकेत आज अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांवर कारवाईबाबत प्रशासनाकडून लेखी स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं. इचलकरंजी शहरातील विविध भागात नगरपालिकेचे खुले भूखंड आहेत, त्यावर काही संस्थांनी अतिक्रमण केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे केली आहे, पण त्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं संतप्त झालेल्या माणगावकर यांनी आज नगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या तक्रारीबाबत नगररचनाकार मिलिंद किणीकर यांनी लेखी स्पष्टीकरण देणारं पत्र माणगावकर यांना देण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करून शहरातल्या काही संस्था आणि धनदांड्या लोकांनी जागा हडपलेल्या आहेत, त्या संदर्भात 2004 पासून 2006 पासून आपण नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करतोय, लेखी तक्रारी करतोय, पुरावे निश्चित तक्रारी करतोय. तक्रारी करूनसुद्धा नगरपालिका सदरच्या जागा आपल्या ताब्यात घेत नाही, निव्वळ कागदोपत्री घोडी नाचवून कारवाई केल्याचा आभास निर्माण करते. नगरपालिका प्रशासनाचे काही अधिकारी या गैरव्यवहारामध्ये सामील आहेत. आज मी तिला त्या जागांच्या किमती बघितल्या तर कमीत कमी 20 ते 22 कोटी रुपयाच्या पुढच्या जागेची किंमत आहे. माणगावकर यांनी पत्र स्वीकारलं नाही. अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी त्यांना चर्चेला बोलवलं. चर्चेत माणगावकर मुख्याधिकारी पाटील यांच्यात किरकोळ वादावादी झाली. अखेर लेखी पत्र घेतल्यानंतर माणगावकर यांनी आंदोलन स्थगित केलं. यावेळी प्रसाद दामले, अनिल सातपुते उपस्थित होते.